मी सपना बटोले तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहोत विदर्भातील काश्मीर, ज्याला आपण चिखलदरा म्हणतो, आणि त्याचा आज आपण प्रवास करणार आहोत। आणि आज आपण प्रवासाची सुरुवात करणार आहोत देवी पॉइंट पासून। जो तुम्ही इथे नजारा पाहत आहात, इथे भरपूर पर्यटक स्थळ आले, पर्यटक लोक आलेले आहेत। आपण आलेलो आहोत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात, जिथे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे। चिखलदरा ही वन नगरी सातपुडा पर्वताच्या कुशीत 8 किलोमीटर लांब व 1 किलोमीटर रुंद पठारावर वसलेली आहे। चिखलदरा ही वन नगरी खालील विविध प्रेक्षणीय स्थळांसाठी नटलेली आहे। काही त्याच्यामध्ये पॉइंट आहेत जे आपण पॉइंटचा उल्लेख करणार आहोत। भीमकुंड पॉइंट आहे, देवी पॉइंट, पंचबोल पॉइंट, मोजरी पॉइंट, वैराट सनसेट पॉइंट, शिवसागर पॉइंट, हरिकेन पॉइंट, गोराघाट पॉइंट, मंकी पॉइंट, गाविलगड किल्ला, फॉरेस्ट गार्डन, रेझर्ट कॉलेज म्युझियम अँड व्याघ्र प्रकल्प म्युझियम। तर सर्वात प्रथम आज आपण आलेलो आहोत देवी पॉइंटवर, तर आपण देवी पॉइंटचा नजारा पाहूया। देवी पॉइंटमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि देवी पॉइंटमध्ये भरपूर असे भाविक भक्त पण इथे आलेले आहेत। आणि जे काही बाहेरगावावरून जे पर्यटक स्थळ पर्यटक लोक आलेले आहेत, ते भरपूर इथे देवी पॉइंटचं लाभ घेत आहे आणि उत्स्फूर्तपणे इथे सगळे लोक जे इथचा नजारा आहे त्याला भरपूर उत्साहाने, भरपूर प्रोत्साहनाने या नजाराचा लाभ घेत आहेत। तर आपण पाहूया आणि चला, माझ्या बरोबर मी तुम्हाला घेऊन जाते देवी पॉइंटकडे। आपण देवी पॉइंटवर आलेलो आहे आणि आपल्या समोर आता उपस्थित आहेत मुकुंदराव सालफळे, यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि यांच्याकडून जाणून घेऊया देवी पॉइंट विषयी थोडीशी माहिती। तर सर, आपलं नाव, पूर्ण नाव? मुकुंद माधवराव सालफळे। किती वर्षापासून सर आपण इथे? 4 वर्षापासून आहे आणि इथे दोन्ही वेळेची पूजा करून आणि दिवसभर इथंच असतो। पुजारी म्हणून आहे इथे मी, अमरावती अंबादेवी संस्थानतर्फे पुजारी आहे मी इथे। तर अंबादेवी संस्थानला किती वर्षापासून आपण काम करत आहात? अंबादेवीला मी बरेच दिवसापासून करत आहे, म्हणजे तिचं काही कार्यक्रम वगैरे असले तर म्हणजे मी तिथे जातो किंवा इथे येतो आणि खास मी इच्छाच कामासाठी म्हणून नियुक्त झालेलो आहे। आणि हा एक ग्रामीण भागातला विषय आहे आणि आपल्याला इथे चिखलदराला विदर्भाचं काश्मीर म्हटलेलं आहे आणि सर्वात म्हणजे देवी पॉइंट म्हटल्यानंतर हा देवीचं हे आहे। तर तुम्हाला इथे सर हे तुमचं जे काम करत आहात ते कसं वाटतं तुम्हाला काम करताना? मला तर आनंद वाटतो, समाधान वाटते आहे या कामामध्ये मला आणि करावंशी वाटते आहे। सर, आम्हाला देवी पॉइंट विषयी किंवा धार्मिक दृष्टीतून तुम्ही काही लोकांपर्यंत काही सांगू शकता, इच्छी माहिती वगैरे देऊ शकता? माहिती मी अशी देऊ शकतो का, ही जी गुफा आहे देवीची ही पांडवकालीन आहे। महाभारतामध्ये जो उल्लेख झालेला आहे विराटनगरीचा, ती विराटनगरी त्या काळची हीच आहे असं म्हणतात। या गुफेमध्ये पांडव राहिलेले आहेत, ज्या वेळेला त्यांचा 14 वर्षाचा वनवास होता
आणि एक वर्षाचा अज्ञातवास होता, त्याच्यातलं शेवटचं एक वर्ष जे आहे जो अज्ञातवास म्हटला जातो तो त्यांनी या गुफेमध्ये घालवलेला आहे। आणि याच गावामध्ये भीमाने किचकाचा वध केला म्हणून त्या काळी याला किचक वध असं किचक दरा असं म्हणायचे, आणि भीमकुंडामध्ये त्याने हात धुतले म्हणून त्याला भीमकुंड असं नाव होतं। ही देवी त्याच काळची असावी असा कयास आहे। सरांनी भीमकुंडचा आणि किचकदऱ्याचा विषय केलेला आहे, तर यानंतरच्या आपण पॉईंटवर जाऊया, पण त्याआधी सर हा जो ऐतिहासिक म्हणजे ऐतिहासिक घटनाशी हा पूर्ण कन्सेप्ट आहे, ऐतिहासिक घटनाशी संवाद ज्याला आपण म्हणतो आधारित आहे, तर सर या व्यतिरिक्त तुम्ही काय सांगू शकता, इथे पर्यटक जेवढे लोक येतात त्यांविषयी तुम्ही काय सांगू शकता? पर्यटक इथे काही पॉईंट म्हणूनही येतात आणि एक भक्त म्हणून देवीच्या समोर दर्शनालाही सुद्धा येतात, आणि भक्त जास्त येतात भक्त म्हणूनच येतात, आणि पर्यटक एक नवीन काहीतरी बघावं या उद्देशाने इथे येतात, आणि त्यांना इथे येऊन फारच समाधान मिळतं आणि आनंदी पण होतात। फार चांगला पॉईंट आहे असं म्हणतात, चांगली देवी आहेत असं म्हणतात। खूप खूप धन्यवाद सर। बाहर गोटी बाहर किधर बाजू में देवी है, अंदर कुछ भी नहीं, अंदर कुछ भी नहीं, सब मंदिर है पांडव काळचा आहे, आणि ही गुफा जी आहे या ठिकाणी पांडवांनी पूजा केली होती अशी आख्यायिका आहे। त्यांचा जो वनवास झाला होता त्याच्यातलं शेवटचं अज्ञातवास जे आहे ते त्यांनी या गुफेमध्ये घालवलेलं आहे, आणि याच देवीची भक्ती त्यांनी केली होती अशी आख्यायिका आहे। परंतु मूर्ती याच काळातली आहे, त्या काळाची आत्मध्ये कुठेतरी आहे म्हणतात। देवी पॉईंटच्या समोर हाऊस रायडिंग आहे, आणि हाऊस रायडिंगवाले जे करणारे आहेत त्यांचं नाव आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया। आपका नाम? प्रशांत। कितने सालों से यहाँ पे काम कर रहे हो? 20 साल से दीदी घोड़े चला रहे हैं, हाउस राइडिंग देवी पॉइंट। इसका नाम क्या है, घोड़े का नाम क्या है? बादल। क्या नाम है? बादल। बादल बादल। और आपको कैसा लगता है यहाँ पे हाउस राइडिंग? एक मिनट, आपको यहाँ पे कैसा लगता है हाउस राइडिंग करते समय? अच्छा लगता है। बगल के बैठना मैडम।
चलो भैया चलते चलते है ना सामने चलो बेटा बात चले भैया बहुत अच्छा लगा हाउस राइडिंग करते हुए और बहुत बहुत धन्यवाद आपका शुक्रिया शुक्रिया दीदी शुक्रिया थैंक यू देवी पॉइंट पासून काही अंतरावर इथे बोटिंग आहे आणि बोटिंगचा आस्वाद घेण्यासाठी आनंद लुटण्यासाठी इथे काही बाहेर गावावरून फॅमिली आलेली आहे तर त्यांच्याकडून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया तर मॅडम कुठून आलेल्या आहात तुम्ही चिखलदरा अमली अमरावती जिल्हा तुम कहाँ के हो अमरावती अमरावती के हो फर्स्ट टाइम आए हो नहीं सेकेंड टाइम सेकेंड टाइम मेरा फर्स्ट टाइम है फर्स्ट टाइम है तो मैडम कैसा लग रहा है आपको यहाँ पे आकर बहुत अच्छा कुछ बोलेंगे आप चिखलदरा के बारे में कुछ बताएंगे यहाँ की हवा बहुत ठंडी है मस्त अच्छी है और बहुत हरियाली है यहाँ पे आपके साथ में कौन कौन आया है बहुत अच्छा है हमारी पूरी फैमिली है फैमिली से मिला कहाँ है फैमिली आपकी अरे यहाँ पे आ जाओ आप यहाँ पे आ जाओ कृष्णा हमारा तरुण कृष्णा हाय हाय कैसे हो अच्छा अच्छा कहाँ पे आए हो आप अभी फिलहाल में अभी स्विमिंग करने अच्छा स्विमिंग करने आए हो आप की बोटिंग करने आए हो बोटिंग अच्छा किया आपने बोटिंग अभी कैसा लगा आपको बोटिंग करते समय अच्छा अच्छा लगा अच्छा लगा और इनसे भी लोग आपका नाम ईशा भक्ति आपका शर्मा तनिष अच्छा इससे पहले कहाँ पे एंजॉय किया आपने पहले कहाँ गए थे फन एंड फूड नागपुर अच्छा नागपुर में गए थे चिखलदरा से स्टार्टिंग कहाँ से किया चिखलदरा में आते समय अमरावती से पंचमुखी पॉइंट पंचबोल पॉइंट पंचबोल पॉइंट पे अच्छा आप पंचबोल पॉइंट पे क्या क्या देखा आपने पंच पॉइंट देखने के लिए क्या थे पारी थे आवाज दिया डबल रिपीट आवाज आया कितनी बार आवाज आती है फाइव टाइम्स आती है क्या सरनेम आपका सोमनानी बहुत अच्छी फैमिली आपकी बहुत बहुत शुक्रिया थैंक यू सो मच अच्छा यहाँ पे चिखलदरा में चिखलदरा तो अपन एक कविता से आस्वाद की है छोटी सी कविता बोलना है मुल्ले छोटा सोनू तो के मुते भरोसो नाइशा सोनू जी माखी है डेम्सी डेम्सी के बदल दिया पेप्सी लकर किया गोल गोल सोनू तुम सागन मिठो बोल सोनू तो के मुते भरोसा नाइशा सोनू जब पी की टकलू टकलू के बड़ो मिया चकलू चकलू आकर किया गोल गोल सोनू तुम सागन मिठो बोल सोनू तो के मुते भरोसो नाइशा सोनू जी भाकी है लंबो लंबो के बड़ो मिया नेम्बू नेम्बू जा आकर किया गोल गोल सोनू तुम सागर मिठो बोल सोनू तो के मुते भरोसो नाइशा सोनू जी गोरी गोरी भेणा भेणा जा कर कारा नेणा नेणा जा आकर किया गोल गोल सोनू तुम सागर मिठो बोल सोनू तो के मुते भरोसो नाइशा बहुत बताने कौन से लैंग्वेज में ये कौन से लैंग्वेज हिंदी ये सिंधी में है और शायद आप लोगों को किसी को नहीं समझे लेकिन सिंधी आपके जो न्यूज़ देखेंगे उनको सुनकर बहुत मजा आएगा
बहुत बहुत शुक्रिया मैडम। और बहुत सिंधी लैंग्वेज में पहली बार सोनू तुझला माझ्यावर भरोसा नाही का हे सॉन्ग आपण सिंधी मध्ये ऐकलंय आणि खूप बरं वाटलं तुमच्या बरोबर। खूप खूप छान धन्यवाद, थँक्यू, बाय 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 बाय। बोटिंगचे जे व्यवस्थापक आहेत ते आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। सर आपलं नाव? मेरा नाम जॉर्ज डॅनियल आहे, मैं प्रॉपर चिखलदरे से हूँ और मेरा बोटिंग का बिजनेस मैं 12 साल से चला रहा हूँ। इसका सियोन बोटिंग पॉइंट करके नाम रखे हमने। कौन सा पॉइंट? सियोन बोटिंग। सियोन बोटिंग, सियोन बोटिंग जी। सर आपको कैसा लगता है ये जब काम आप करते हो तो कैसा लगता है? जी अभी 12 साल का एक्सपीरियंस हो गया इसमें, तो हर तरह के यहाँ पे टूरिस्ट आते हैं तो सभी को हमको बढ़िया तरीके से हैंडल करना पड़ता है। और हमारे पास में रोइंग बोट्स है और पैडल बोट्स है, जो 2-सीटर 4-सीटर और 6-सीटर इस तरीके की बोट है और 10-10 सीटर बोट्स है। तो ये बोट्स के अंदर फैमिली वगैरह आती है तो फिर हम लोग इसके अंदर रोइंग बोट्स में बिठाते हैं। और सभी के लिए यहाँ पर लाइफ जैकेट्स वगैरह अवेलेबल है, बच्चों के लाइफ जैकेट्स और बड़ों के लाइफ जैकेट्स। जनरली यहाँ पर हमको 100 जैकेट्स की ज़रूरत पड़ती है लेकिन हम एक्स्ट्रा में 50 जैकेट ला के रखे हैं, लाइफ जैकेट। पूरी अच्छी सुविधा है यहाँ पर जो कि और महाराष्ट्र में और कहीं पर ऐसा बोटिंग सेंटर में देखने को नहीं मिलेगा। मैंने फुल सुविधा है अपने यहाँ पर बढ़िया तरीके से। सर हमें देखने को मिलेगा जी, जैकेट ये लाइफ जैकेट्स है, ये मीडियम साइज का जैकेट्स है और ये फुल साइज का जैकेट्स है और ये बच्चों का जैकेट है, मीडियम फुल साइज और बच्चों का जैकेट। मतलब कोई भी पहन सकता है ना इसको? जी इसको बच्चे पहन सकते और इसको जरा ज्यादा जाड़े जुड़े लोग पहन सकते और ये मीडियम साइज ऐसा इस तरीके के। और सब बोट्स नई बोट्स है, ये पूरे बोट्स वगैरह की इन्वेस्टमेंट मेरी अभी नई बोट्स वगैरह 15 लाख रुपए की लाए हमने इसमें। सर स्विमिंग करते हैं तो बहुत लोग जो फैमिली है आप पर ट्रस्ट करके बोटिंग करने जाते हैं क्योंकि बहुत लोग ऐसे स्विमिंग करते नहीं है, बट इसमें रिस्की काम रहता है तो उसके लिए कौन सी सुविधा है रिस्की के लिए? हम लोग स्विमिंग करने ही नहीं देते। नहीं नहीं, जो स्विमिंग करने वाले जो फैमिली है हाँ। जो ज्यादा से तो रिस्की काम रहता है क्योंकि ज्यादा से किसी को स्विमिंग नहीं आती है, रिस्की काम होता है अगर। इसीलिए हम पहले उनको जैकेट देते हैं हाँ। और हमारे लाइफगार्ड 8 लाइफगार्ड जगह हाँ। जगह पर रहते हैं। अच्छा। मतलब 2 लाइफगार्ड वहाँ पर रखते हैं हम लोग, 1 लाइफगार्ड बोट लेके रहते, 1 लाइफगार्ड बोट लेके उसमें रहता है, बोट लेके वो देखते रहता है कोई बैलेंस बिगाड़ रहा क्या, कुछ हो रहा क्या ऐसा। डैडी के पास में, डैडी के पास से ले लें। बहुत बढ़िया काम कर रहे हो सर और बहुत बहुत धन्यवाद। और आपकी इसके लिए ऐसे ही आप आखिरी तक ऐसे लोगों तक एंटरटेनमेंट करें और लोगों को ये सुविधा दें, इसलिए एसिंग की तरफ से बहुत बहुत शुक्रिया आपका। थैंक यू, थैंक यू। बोटिंग करत आहोत आता, सध्या बोटिंग मध्ये आलेलो आहे आणि बोटिंग मध्ये भरपूर पर्यटक लोक बसलेले आहेत। हे कुठून आलेले आहेत आपण जाणून घेऊया, कुठून आलेले आहेत मॅडम? दर्यापूरून। फर्स्ट टाइम आपलं? हो फर्स्ट टाइम। कसं वाटतंय आपलं? छान वाटत आहे। ही कोण छोटी? ही ताईची मुलगी आहे माझ्या। कोण आलाय फॅमिलीमध्ये? मम्मी आलेली आहे, मोठी दीदी आलेली आहे, ह्या कामाच्या काकू आहे बाजूच्या, ह्या वहिनी आहे। काय नाव तुमचं? माझं प्रियंका रावणकर। कसं वाटतं तुम्हाला फर्स्ट टाइम इथे आलेले आहे तर बोटिंग पण फर्स्ट टाइम करताय? छान वाटत आहे। अरे मॅडम तुम्ही? मला खूप छान वाटत आहे। हॅलो काय नाव आहे तुमचं? ओम। ओम जोरात बोला। ओम कुठून आलाय तू? अमरावती मधून। अमरावती मधून आलायस आणि काय करतोय आता सध्या? काहीच नाही, बोटिंग करतोय ना। हो कसं वाटतंय? चांगलं वाटत आहे, चांगलं वाटत आहे।
आणि आपण असंच बोटिंग करत राहूया आणि बोटिंगचा आनंद घेऊया. माझं नाव प्रमोद सुखदान, मुक्काम पोस्ट पूर्णा नगर, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती, सध्या राहणार दर्यापूर अमरावती. काय करतोय आपण? आम्ही ट्युशन घेतो. ट्युशन घेताय म्हणजे शिक्षक आहात, तर ऑब्व्हियसली तुम्हाला गाणं येत असेल. गाणं तर येते. हा, तर अशा थंड वातावरणात एखादं गाणं उंजवू द्या. म्हणायचं ना तुम्ही. हा चला म्हणा आता. कुठले बोटिंग आहे, इतकं मस्त वातावरण आहे, तर एकदम रोमॅन्टिक सॉंग होऊ द्या एखादं. हा, बॅकग्राऊंड आहे इथे. हा, मुलगी पण आहे. आता मिसेसला पण एखादं गाणं म्हणा. चला मिसेसला पाहू. कोणता म्हणा? होटो से छूलो तुम मेरा गीत अमर कर दो. बस. थैंक यू दादा. आपको आपका नाम क्या है? मुन्ना बेलसरे. मुन्ना बेलसरे. आपको सॉन्ग आता है कदा? कुछ भी नहीं आता है. कितने सालों से कर रहे हो बोटिंग? पाँच सालों से कर रहे हो. कैसा एक्सपीरियंस, कैसा रहा आपका? अच्छा. रहना कहाँ पे आपका? पस्तलाई. कहाँ पे? पस्तलाई. पस्तलाई. हो, तो वहाँ से आना जाना करते हो? हो. सोबत आपण बोटिंगचा आस्वाद घेत आहोत आणि काही मुले आहेत इथे. याच्या आधी आपण एक सॉन्ग ऐकलंय, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का, सिंधी लँग्वेज मध्ये ऐकलंय. आता आपण आपल्या मराठी विदर्भ भाषेमध्ये ऐकूया. तर काय नाव बेटा तुझं? यश. कुठलं गाणं म्हणणार आहेस? सोनू. अच्छा सोनू, तर चला म्हणायचं सुरुवात करूया. खूप खूप छान. ताई धन्यवाद. गाविलगड हा किल्ला गोरठीपासून त्यांचे नाव घेतात, ज्यांनी बरारमध्ये शतके केली. पूर्वी या किल्ल्यात फक्त चिखल्यांपासून बनलेला होता. 1425 इलिसपूर येथे तळ ठोकल्यावर मुझफ्फरदास वंशाच्या 9व्या राजा अहमद शाहवाली यांनी गाविलगड बांधले.
आपण आलोय चिखलदऱ्याच्या गाविलगड किल्ल्यात, जे जो किल्ला ऐतिहासिक घटनेशी, या किल्ल्याचा आणि ऐतिहासिक घटनेचं काही संबंध आहे, तर इथे भरपूर इथे पर्यटक लोक आलेले आहेत, तर आपण आतमध्ये जाऊया आणि किल्ल्याचा नजारा पाहूया आणि काही लोकांची बाईट घेऊया. आपण गाविलगडच्या किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे आणि इथे काही पर्यटक लोक आहेत जे किल्ल्याचा आस्वाद घेत आहेत. तर आपल्यासोबत एक मलकापूरवरून एक व्यक्ती आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, आपलं नाव? संतोष चोपडे. कुठून आलाय सर तुम्ही? मलकापूर. काय करताय? तहसीलमध्ये आहे. तहसीलमध्ये आहे आणि इथे किंवा म्हणजे केव्हापासून येत आहे तुम्ही? पहिल्यांदा सौड आहे. अच्छा, सगळ्यांचं इथे पहिल्यांदाच आहे का? जेवढ्या लोकांची मी बाईट घेतली आहे ना, सगळ्यांचं फर्स्ट टाईमच होतं, त्याच्यामुळे आम्हाला एवढा अनुभव भेटला नाही आहे. तर सर, तुमचा आता फर्स्टच आहे, तर पहिल्यांदा अनुभव कसा राहिला तुमचा पहिल्यांदा? चांगला सर. याआधी कुठले कुठले पॉईंटला फिरले तुम्ही? भीमकुंड. भीमकुंड. सोबत कोण कोण आले तुमचे? आम्ही 15 जणांची टीम आहे आमची. कुठे 15 जण कुठे आहे? बोलवा बोलवा, 15 जणांची टीम आहे, बोलवा बोलवा. या 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 या. बुलढाणा जिल्ह्यातून, जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे गाव आहे मलकापूर, तिथून काही पर्यटक लोक आलेले आहेत चिखलदऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी. आणि आता सध्या श्रावण महिना आहे, तर ऑब्व्हियसली श्रावण महिना सगळेच एन्जॉय करण्यासाठी आले तिथे. आणि एकही जण इथे मिसेसला घेऊन आले नाही आहे, म्हणजे अर्थातच एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. तर आपलं नाव सर? संदीप बोपले. काय करता तुम्ही? होमगार्डमध्ये. होमगार्डमध्ये. तुम्ही? आपला प्रायव्हेट बिझनेस आहे. अच्छा, प्रायव्हेट बिझनेस आहे. सगळ्यांचं फर्स्ट टाइम आहे इथे येण्याचं? फर्स्ट टाइम. बरं, एक आता इतकं मस्त वातावरण आहे, तर एखादं गाणं होऊन जाऊ द्या. बिलकुल. कुठलं गाणं? कुठलं गाणं? झिंगाट. जे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण संपूर्ण भारतात गाजलेलं सॉंग आहे आतापर्यंत. आपण सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का हे सॉंग ऐकत होतं, पण आता काहीतरी नवीन ऐकायला भेटत आहे, जसं मला असं वाटत होतं की मी त्या गाण्याचं प्रमोशन करत आहे. तर आता आपण झिंगाट सॉंग ऐकूया आणि या वातावरणाचा गाविलगड किल्ल्याचा आस्वाद घेऊया. झालं झिंग 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 झिंगाट, झालं झिंग 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 तुझ्या उदरत आली गालावर आली, आता अंगात भरलंय वार झाली, भीतीची वादा झाली, झाली बनून मजनू माग आलो या, उडतय उलात फिरतोय घाट जगात आलो या, झालं झिंग 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 घाट, झिंग 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 घाट. सर, डोक्यावर काय खूप छान गाणं म्हटलं तुम्ही. सर, काहीतरी दिसत आहे झिंगाट सारखं, काहीतरी डोक्यावर दिसत आहे. तर तुर आहे सर, काय आहे काढून दाखवू शकता आम्हाला? वन मार्क मी डोक्यावर घेणार आहे त्याला. तर खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आपण सुरुवातीला देवी पॉईंटला गेलो होतो, जे चिखलदऱ्याचं सर्वात महत्त्वाचं जे पॉईंट आहे, जे ऐतिहासिक जिथे घटना घडलेली आहे, त्या अशा देवी पॉईंटवर गेलो होतो. आणि तिचे जे संचालक आहे देवी पॉईंटचे, तर ते आपल्यासोबत आता इथे गाविलगडमध्ये इथे उपस्थित आहे, तर त्यांच्याशी आपण बोलूया. सर, आपलं नाव? मी हेमंत लक्ष्मीकांत डोंगरे.
देवी पॉइंटचं सचिव म्हणून कारभार बघतोय आणि अंधविद्यालय चिखलदऱ्याला सर्व्हिस करतो. सर कोणकोण आले आपल्या सोबत? माझ्या दोन छोकरे आहेत, मी दोन छोकऱ्याचा बाप आहे, पुतणी आहे आणि मावस भाऊ आहे. सोबतीला आमचे चक्रधर आहे आणि आणि मावस भाऊ नागपूरवरून आलेला आहे. तर सर तुमचं प्रॉपर कुठे राहणं कुठलं? मी जन्मता परतवाड्याचा, आपल्या शिक्षण अमरावतीला झालं, वडिलांचं मूळ गाव वर्धा आणि आता प्रवास करत करत विदर्भाचं नंदनवन चिखलदरा इथे स्थायिक झालो आहे. मोस्टली म्हणजे चिखलदरा, आता तुम्ही आता सांगितलं की शिक्षक पण आहात राईट, आणि एकदम देवी पॉइंटच्या एकदम सचिव कडे वळणं म्हणजे नेमकं काय? नाही काय की शिक्षकी पेशा होता, देवी पॉइंटची जी परिस्थिती होती ती सगळी बघितली होती. 21 वर्षापासून आपण इथे स्थायिक आहो आणि व देवस्थान आहे चांगल्या प्रकारे, त्यालाही मार्गी लावावं व्यवस्थित. तिथे चिखलदऱ्याचं नाक म्हणून तोच एकमेव पॉईंट असा आहे की चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये 99% लोक तिथे येतात आणि त्याचं व्यवस्थित मार्गी लागावं असं देवीची इच्छा असेल म्हणून आपल्याला चान्स मिळाला तिथे आणि आता त्याला थोडं थोडं हळूहळू व्यवस्थित रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं एकंदरीत हा शिक्षकी पेशा मागचा उद्देश, म्हणायला हरकत नाही. तर सर आम्ही देवीपॉइंटची माहिती घेतलेली आहे, तर थोडंसं आम्हाला गाविलगड किल्ल्याविषयी थोडीशी माहिती मिळेल? नक्की. म्हटलं जातं की चिखलदरा ही जी नगरी आहे, चिखलदरा नगरी पांडवकालीन आहे. विराट राजाचं वास्तव्य इथं होतं आणि पांडवांचा 1 वर्षाचा अज्ञातवास इथं गेला. हा अभेद्य किल्ला होता. जेव्हा इंग्रजांनी याच्यावर आक्रमण केलं तेव्हा आपल्यातली जी फुटीर वृत्ती आहे तिचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि मोठ्यावरनं जो मधला रस्ता आहे त्या रस्त्याने येऊन आक्रमण केलं आणि नंतर हा किल्ला काबीज केला. अशा तऱ्हेने मग इथे गवळी राजा, नंतर मग आदिवासी कोरकू राजा होता, त्यानंतर मग इंग्रजांचं राज्य आलं, त्यांनी राज्य केलं आणि आता सध्याच्या घटकेला जो परिस्थिती आहे ही 21 वर्षाआधी आम्ही आलो तेव्हा नव्हती, सुरेख परिस्थिती होती. पण आता पडझड खूप झाली, आपल्यातली जी एक दुसऱ्याची पाय खेचणे वृत्ती आहे त्याप्रमाणे आपण गोटी काढणं पाडणं हा भाग झाला. पण आता शासनाचं लक्ष वेधल्या गेलं आहे, शासन आलं आहे, दुरुस्तीचं काम चालू आहे आणि अपेक्षा आहे की पुढच्या काही काळात नक्कीच एक चांगली वास्तू आणि चांगलं ऐतिहासिक स्मारक म्हणून आपण याकडे बघू आणि चांगल्या तऱ्हेने, ज्याला आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड आणि ऐतिहासिक वस्तू याला आपण म्हणजे सांभाळतोय तीच खूप मोठी गोष्ट आहे. तर सर अजून काय म्हणायचं म्हणजे वातावरण आणि चिखलदऱ्याबद्दल काय म्हणायचं? चिखलदरा तर विदर्भाचा स्वर्ग आहे आणि आम्ही स्वर्गवासी आहोत. नक्कीच त्याला विदर्भाचं काश्मीर म्हटलेलं आहे चिखलदऱ्याला. तर सध्याच्या घटकेला पाऊस ज्या प्रमाणात असावा त्या प्रमाणात नसला तरी जेवढा पडला आहे त्यामध्ये समाधानी आहे, हिरवळ सगळीकडे आहे, लोकांच्या मनातही हिरवळ आलेली आहे. तुम्ही बघताय आता सगळी इथे गर्दी येते आहे, प्रत्येक जण कुटुंबासह काही एकटे ज्याला जशी मौज करायची आहे तसे सगळे येतात आहे, आनंद घेतात आहे आणि या गर्दीमुळे चिखलदऱ्यालाही फायदा होतो कारण इथली जी छोटी मोठी व्यवसाय आहेत ते या गर्दीच्या भरोशावर चालतात. इथला व्यवसाय पर्यटकांवर आहे आणि जितके पर्यटक आपल्या माध्यमातून आकर्षित करता येतील तेवढे केले तर चिखलदऱ्याच्या उत्थानाकरता आणि भरभराटीकरता हे चांगलं राहील. तेव्हा तुमच्या चॅनलमार्फत मी विनंती करतो सगळ्यांना की या विदर्भाच्या नंदनवनामध्ये या आणि आपला हातभार या पर्यटकांना व्यवसायाला लावा. नक्कीच सर, जेवढी चॅनलमध्ये जेवढी चॅनलच्या मार्फत जेवढी लोक पाहत आहेत, जे प्रेक्षक आहेत पाहत आहेत, त्यांना आमची विनंती आहे की जे सरांनी सांगितलं नक्की ते फॉलो करतील आणि नक्की इथे चिखलदऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी येतील. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आणि अविलगडचा थोडासा नजारा पाहूया, चला.
गाविलगडचा जो नजारा आहे तुम्ही याआधी पण पाहिलेलं असेल की काही भरपूर प्रमाणात म्हणजे इथे व्यवस्थापन जे आहे ते म्हणजे जे पूर्ण गाविलगडची जी व्यवस्था आहे ती पूर्ण तोटमोड झाली होती, पण त्याचं आता सौंदर्यीकरण करत आहे. तर ते सौंदर्यीकरण जपण्यासाठी इथे काही लोक आहे जे त्यांची गाविलगडची देखरेख करत आहे, तर त्यांची आपण मुलाखत घेऊया. सर, आपका नाम? मनीष वडगे. मनीष वडगे कहाँ से? नागपूर. नागपूर आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट. और यहाँ पे कितने दिन से आप इसकी देखरेख कर रहे हो? पूरा 2 साल हो रहे. 2 साल से? और आपके साथ में कोई टीम वगैरह है या आप अकेले हो? हम 3 जन हैं और 2 जन अभी उधर गए. सर, आपका नाम? सैनत कापसे. कहाँ से हो? मैं वनी तहसील का. वनी तहसील? हाँ. और आप? रोहिदास कुमरे, फांडरोना तहसील. तो आप तीनों भी 2 साल से हो यहाँ पे? हाँ, 2 साल हो. तो किस तरह से इसकी मतलब इसकी देखरेख वगैरह करते हो आप? मतलब इसको कोई हानि ना पहुँचाए और कोई टूट फूट ना हो, इसको मेंटेन कर रहे हैं तो इसकी कि कोई इसको ये ना करे, दुखी ना करे. तो इसीलिए अपना ये प्रोटेक्टेड मोनुमेंट तो इसको बचाना अपना काम है. तो ये बात है. अगर डबल बताना ये टूट गया. हाँ, मतलब कैसा, इसको कोई अभी हानि ना पहुँचाए. ये अपने ऊपर डिपेंड है कि इसको कुछ करना नहीं. अपना अगर आ रहे हैं तो इसको देखो और बढ़ावाओ कि यहाँ पे और पर्यटक आए. ठीक है, तो ये होना चाहिए. इसको हानि ना पहुँचाए. आप टूरिस्ट हो तो आप अच्छे से आए हो तो हम भी सपोर्ट करेंगे. एक्चुअली ऐसी बात है. तो इसके लिए हम 2 साल से यही काम कर रहे हैं. मतलब टूरिस्ट लोग जो है, टूरिस्ट लोग इसको हानि ना पहुंचाए इसलिए इसका सौंदर्यीकरण चालू है करना. हाँ, तो इसमें टूरिस्ट लोग सुनते हैं क्या आपका? नहीं सुनते. नहीं तो उसके लिए आप क्या करते हो? क्या करते? कुछ नहीं, समझते तो समझेंगे, नहीं तो पुलिस स्टेशन का रास्ता है. अच्छा ठीक है, थैंक यू सो मच सर. बहुत अच्छा काम कर रहे हो आप. धन्यवाद. थैंक यू, थैंक यू. आणि इथे ह्या गाविलगड किल्ल्याच्या समोर पर्यटक लोकांसाठी इथे खाण्याची काहीतरी व्यवस्था केली आहे. आणि आता श्रावण महिन्यात भुट्टा दिसतोय आणि इथे भुट्ट्याचं म्हणजे इथे ताई आहे इथे आणि त्या भुट्टा भाजत आहेत. आणि इथे भुट्टा पर्यटक लोकांसाठी इथे भुट्टा भाजला जात आहे की जे गाविलगड किल्ल्याबरोबर भुट्ट्याचाही आस्वाद घेऊ शकते. तर इथे आपल्या ताई आहेत, त्यांचं नाव जाणून घेऊया. ताई, आपलं नाव? कविता धिकार. कुठले आहे तुम्ही? चिखलदराचे. चिखलदराचे आहे. आणि रोज येणं जाणं करता? हो. किती लांब आहे इथून घर? कित्ता किलोमीटर? किती? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर कशाने जाणं येणं करता? गाडीनं. अच्छा, गाडी आहे, गाडीची सुविधा आहे. तर काय करताय? भुट्टा वगैरे भाजताय? आणि याला काय करणार आता? क्या करने वाले इस भुट्टे को? बेचने के लिए. तो उसको कैसे बनाते, कैसे हो आप? करो बनाओ. पर्यटक लोग लेते हैं क्या, खरीदते हैं क्या भुट्टे को? खरीदते हैं. तर इथे मस्त श्रावण महिन्यात इथे भुट्टा भाजणं चालू आहे आणि थंड हवेत एकदम गरम याचा आस्वादही पण आपण घेऊ शकतो इथे आणि भुट्ट्याचा पण मजा घेऊ शकतो. ताई, खूप खूप धन्यवाद तुमचं. थँक्यू. भुट्ट्यासोबत पण आता इथे काहीतरी वस्तू दिसत आहे. बोरं आहेत, मी हातात घेऊन दाखवते. बोरं आहे जे श्रावण महिन्यात त्याचा आस्वाद घेणार आहे. आणि एक टेस्ट घेऊन बघू. टेस्ट लिहू? बिलकुल टेस्ट लेके देखणार लिहू. काका, कब से हो आप यहाँ पे? यहाँ से मैं 13 साल से लगा रहा है यहाँ पे ठेला. 13 साल से ये मोर चना बटाना नाश्ते. कितने साल से? 13 साल से. क्या नाम है आपका? श्रावण कश्यप. कौन सी चीजें हैं यहाँ पे? तिल्ली लड्डू है, बेरकूट है, चिक्की है, सोत दाना है, खारे दाने हैं, बटाने हैं, चने हैं, बस यही आइटम, बिस्किट वगैरह. लेते हैं क्या लोग? लेते हैं? हाँ लेते हैं. लेते हैं. कहाँ से हो आप अभी? अभी मैं यहाँ ये किले पे बैठा हूँ. मैं अभी यहाँ. कितने बजे से कितने बजे तक बैठते हो? मैं सवेरे 9 बजे से रात शाम को 6 बजे तक. 6 बजे तक? 6 बजे. प्रॉपर यही क्यों? प्रॉपर यहाँ का दी हूँ मैं. फिर जिला मुरादाबाद पीतल नगरी उत्तर प्रदेश यूपी. यहाँ मेरे को 32 साल हो गए रहते हुए. 32 साल से मैं यहीं रह रहा हूँ चिखलदरे में. काका, आपके साथ में बात करने को मुझे और अच्छा लगेगा. इधर कैसे क्या है आप? मैं ये रोजी रोटी की तलाश में. इतने दूर एकदम से चिखलदरे का एकदम से कैसे क्या मालूम गिरा कि आपको चिखलदरे आने का करके? चिखलदरा घूमते आ गया मैं बचपने में. अच्छा, बचपन से नाम सुना था चिखलदरे का? हाँ, और यहाँ पे आप आए हो इसलिए यहाँ पर आ गया मैं.
ढूंढते ढूंढते। तो जैसे आपको जहाँ पे आप रहते हो वहाँ से अच्छी कमाई होती है यहाँ पे आपकी? हाँ वहाँ से यहाँ अच्छी होती है, कमाई तो अच्छी नहीं होती पर यहाँ शांति है। और यहाँ पे तो बहुत कुछ अच्छा है यहाँ पे, और वातावरण भी बहुत बढ़िया है यहाँ का। वातावरण भी बहुत बढ़िया है, वातावरण भी अच्छा है। चलो बहुत बहुत धन्यवाद काका, हमको अच्छी जानकारी दी आपने, थैंक यू सो मच। धन्यवाद। तर आपण आलेलो आहे इथे गार्डन मध्ये की जे चिखलदराचं सर्वात फेमस गार्डन आहे आणि इथे काही पर्यटक आहेत जे अमरावतीवरून आलेले आहेत, तर त्यांची आपण मुलाखत घेऊया। सर कहां से आप? अमरावती से। क्या नाम है आपका? फैसल खान। यहाँ पे मतलब हमेशा आते हो कि फर्स्ट टाइम है? नहीं हमेशा आते हो। हमेशा आते हो, और आपके साथ में कौन कौन आया है? हमारे सब दोस्त भाई है। दोस्त भाई है, क्या नाम है आपका? इरफान खान। क्या करते हो आप? SRPF। लग ही रहा है आपके चेहरे पर से लग रहा है। और बाकी आप फर्स्ट टाइम आपका भी? नहीं इससे पहले भी आ चुके हैं 3-4 बार। और कैसा एक्सपीरियंस, कैसा रहा है? अच्छा है, मस्त रहा। बार बार आ रहे हो, बार बार आ रहे हो तो कुछ ना कुछ खासियत होंगी चिखलदरा में, तो कुछ खासियत बताएंगे आप चिखलदरा की? पानी की वजह से, थोड़ा पानी है, पॉइंट अगर पानी गिरता है तो पॉइंट अच्छे लगते है। संडे का दिन है, एंजॉय होती है, एक दिन छुट्टी का मिलता है। फैमिली नहीं है साथ में? नहीं फैमिली को नहीं लाया है। नहीं। और कौन कौन है साथ में और बताओ? आपका नाम सर? नियाज मंसूरी। आप भी फर्स्ट टाइम है कि पहले? फर्स्ट टाइम। आपका फर्स्ट टाइम है, तो आप अभी गार्डन में से निकले आई थिंक? हाँ। तो कैसा है गार्डन? कैसा गार्डन? बहुत अच्छा लगा। क्या क्या देखा? क्या क्या देखा गार्डन में? गार्डन में झूले है, जानवरों के फोटो है, ट्रेन वगैरह है, काफी एंजॉय किए। शेख मुजफ्फर। कैसा लगा आपको यहाँ पे आके? बहुत अच्छा लगा। और इसके पहले कौन से पॉइंट में गए थे आप? भीमकुंड गए मैडम, पंचकुंड गए, और अपना देवी देवी पॉइंट गए, और किला जो है किला भी गए वहाँ पे, और कुछ पॉइंट बच गए थे टाइम की वजह से। यहाँ पे इनको एक्सपीरियंस है, ये आ चुके हैं तो ये फर्स्ट टाइम आए हैं, तो इनसे पूछेंगे हम क्योंकि बार बार आते रहते हैं तो इनसे पूछेंगे कि इसके पहले आप जो भीमकुंड पॉइंट पे गए और पंचबोल पॉइंट पे, तो वहाँ पे क्या क्या देखा आपने? पटरा करके जैसा हमको जैसा थोड़ा सा एंटरटेनमेंट के लिए अच्छा लगा, हवा खोरी का मामला जैसा, एक जैसा एंजॉय के साथ फैमिली वगैरह को लेके आने का, एक हिसाब से अच्छा पॉइंट वगैरह है चिखलदरा में, और हमें तो काफ़ी अच्छा लगा। पंचबोल की एक खासियत है तो वो आपको पता है? पंचकुल की 5 आवाज की। हाँ, तो किया ट्राई किया है ना? कैसे कैसे किया? ताली बजा के किया, फ्रेंड का नाम लिया। गार्डन मध्ये आल्यानंतर गार्डन ची जी विशेषता आहे ती तर आहेच, परंतु इथे जे फेमस आहे ज्याला आपण कॉफी म्हणतो, कॉफी सर्वात जास्त चिखलदराचं फेमस आहे, तर इथे आपल्याला कॉफी बद्दल काही माहिती देणार आहे, तर माहिती देणाऱ्यांचं नाव आपण जाणून घेऊया। सर आपका नाम? शेख इरफान। सर कब से हो यहाँ पे आप? यहाँ से हमारे मतलब 5वीं पीढ़ी है। ओ माय गॉड, 5वीं पीढ़ी हो, तो आप यहाँ पे कितने सालों से काम कर रहे हो? 10 साल से। 10 साल से कर रहे हो, तो देख रेख आप ही करते हो इसकी? नहीं, ये प्लांटेशन डिपार्टमेंट का है, फॉरेस्ट का, हमारा शॉप है कॉफी का यहाँ पर। अच्छा, तो यही से आप ये लेते हो, यही से लेते हो? मिशनरी लोगों से लेते हैं, फॉरेस्ट वाले इसको सेल नहीं करते, उनका पर्सनल होता है, वो आपस में इसकी चीज करते हैं। तो किस तरह से करते हो सर आप इसको? इसकी प्रोसीजर, ये पूरा कॉफी प्लांटेशन है, ये 1873 में ब्रिटिश लोगों ने यहाँ लगाया था, और इसकी क्वालिटी का ये इसमें अभी फूल आने का टाइम होता है, जैसे इसमें माहिती लिखी हुई है, पावसाड़े में फूल वगैरह आता है, नवंबर में इसका फल लगता है, फरवरी मार्च से उसको तोड़ा जाता है, तोड़ के उसको सुखाया जाता है, फिर सुखा के जो कॉफ़ी बनाते हैं नेचुरल विदाउट केमिकल बोल के उसको बेचा जाता है। कंपनी कॉफ़ी में केमिकल होता है, इसमें केमिकल नहीं, इसलिए नेचुरल बोल के यहाँ से बेचा जाता है, लोकल का पॉइंट है। तो ये सब नेचर करके बेचा जाता है, तो यहाँ पे काफ़ी डिमांड होगी बाहर से? हाँ है, जिसको पता है उसने अभी तक इसको यानी मीडिया में हुआ नहीं, इसलिए इसको किसी को पता नहीं, जो लोगों को पता है वो लेके जाते हैं, क्योंकि कंपनी कॉफ़ी में इसमें फ़र्क होता है, इसलिए बहुत से लोगों को कन्विंस करना पड़ता है इसके लिए। तो आप कॉफ़ी बेचते हो सर, तो कॉफ़ी का कुछ देखने को मिलेगा हमें? कॉफ़ी किस तरह की होती है तो लाई आप? हाँ सर, कॉफ़ी देखने को मिलेगी हमें? देखिए बताइए, इस पर कैमरा फोकस करो और बताओ। ये कॉफ़ी फल है जो झाड़ में लगता है ना, जिसको तोड़ा जाता है उसमें से, इसके अंदर से ये बीज निकल के बोलते हैं, जिसको अपनी ग्रीन कॉफ़ी बोला जाता है, और इसी से पाउडर की प्रोसीजर करके इसको पाउडर तैयार किया जाता है डायरेक्टली। ये ग्रीन चाय है कि क्या? ग्रीन है, कॉफी है। अच्छा ग्रीन कॉफी भी है, तो इसका क्या फायदा क्या है ग्रीन कॉफी? मतलब वेट लॉस के काम,
अगर ये ग्रीन कॉफ़ी है, अगर डायरेक्ट ग्रीन कॉफ़ी यूज़ करोगे तो ये वेट लॉस के काम में आएगा। अगर आप इसको भून लोगे, प्रोसीजर करोगे, तो इसके फिर पाउडर बनेगा, जो हम लोग कॉफ़ी पाउडर बोल के चिकलर बेचते हैं दोनों चीज़ के लिए। तो ग्रीन कॉफ़ी के लिए इसको किस तरह से यूज़ करा जाता है? इसको ग्रीन कॉफ़ी के लिए दो प्रोसीजर है, एक तो आपको बॉयल करना चाहिए, या तो फिर आप डायरेक्ट सब पाउडर बना के मॉर्निंग में ले सकते हैं, जिसके आप वेट लॉस वगैरह, हाँ डायरेक्ट वजन कम करने के सबसे काम में आता है। या आप इंटरेस्टिंग है इसका पाउडर बनाने में, तो आप इसको भून के पाउडर बना सकते हो डायरेक्टली, जो बिकता है हमारे मार्केट में। इसको काय में लेने का, चाय में, काफी पानी में, पानी के साथ लेना पड़ता है इसको। थैंक यू सर, बहुत बहुत शुक्रिया, बहुत अच्छी जानकारी आपने, धन्यवाद, थैंक यू। कुत्ता चला था इकड़ा इकड़ा। काय नाव बेटा तुझं? निर्मिती। निर्मिती, कोणतं गाणं म्हणणं का ते? पोएट पोएम म्हण, पोएम जॉनी जॉनी। आपण एसएनच्या मार्फत चिखलदराचा प्रवास केला आणि या प्रवासाच्या माध्यमातून भरपूर लोकांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीतून चिखलदऱ्याची भरपूर माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आणि आता आपण शेवटच्या इथे पॉईंटवर थांबलेलो आहोत, जिथे पवनचक्की आहे आणि इथे भरपूर थंडी वाजत आहे। तर आता आपण घराकडे वळूया आणि नक्कीच प्रत्येकाने या नंदनवन चिखलदऱ्याचा सगळ्यांनी एकदा आस्वाद घ्यावा आणि नक्कीच इकडे यावं आणि नक्कीच श्रावण महिन्यात त्याचा आनंद लुटावा अशी आमची एस एनकडून सगळ्यांना विनंती आहे। श्याम गुप्तासह सपना बटुले, एस एनने चिखलदरा।